विरहातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या प्रेमाच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना घडली असून ही घटना नेवळी शिवारात घडली आहे तालुक्यातील नेवळी येथील रहिवासी असलेला सुनील बालाजी नेवळे व सव्वीस वर्ष हा तरुण दिनांक सात रोजी दिवसभर आपल्या घरातील दैनंदिन कामे करून तो रात्री अकरा वाजता नेवळी परिसरात असलेला असलेल्या स्वतःच्या शेतीतील कामे करण्यासाठी म्हणून घरी सांगून गेला मात्र तो परत सकाळी लवकर घरी न आल्याने त्याचे वडील शेतीकडे पाहण्याकरिता गेले असता सुनील हा लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत मयत दिसून आला सविस्तर माहिती अशी सुनील नेवळे हा सव्वीस वर्षीय तरुणाचे गेल्या अनेक दिवसांपासून गावातीलच एका विवाहित महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध प्रस्थापित होते या महिलेचे माहेर बिहारीपूर व सासर नेवडी असे असून तिला मुले बाळे आहेत त्या महिलेसोबत त्या रात्री बरेच वेळ चॅटिंग करून प्रेमाच्या आणाभाका मारल्यानंतर प्रेमात विरह निर्माण झाल्याने दिनांक आठ रोजी मध्यरात्री दोन वाजता स्वतःजवळील असलेले त्याचे व तिचे अश्लील व इतर फोटो व्हॉट्सअपसारख्या ग्रुपवरती पाठवून स्वतः लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे यावेळी मयत तरुणाच्या आईने त्या महिलेने माझ्या मुलाचे जीवन संपवले आहे असे म्हणत टाहो फोडल्याचे दिसून आले सदरील घटनेशी माहिती स्थानिक पोलीस प्रशासनास मिळताच बीड जमादार ताहेर शेख सिद्धेश्वर मनमथ अप्पा ज्ञानेश्वर बीडकर आदी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करीत शवविच्छेदनाकरिता मृतदेह हो ताब्यात घेतला शवविच्छेदनाकरिता मयत तरुणाचे प्रेत हे बारहाळी येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले मात्र दीड तासाच्या दीड त्रा तास ते प्रेत जागेवरच पडून राहिले शवविच्छेदन करण्याकरिता डॉक्टर व नर्स इतर कर्मचारीही पुढे सरसवले नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा बारहाडी येथील आरोग्य केंद्राचा मनमानी व बोंघळ कारभार उघडकीस आला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज सतीश वाघमारे नांदेड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका